बातमी पुण्यामधून आहे. पुण्यामध्ये भाजपच्या नेत्यांपाठोपाठ आता काँग्रेसच्या नेत्यालाही धमकीचा फोन आलाय. काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 30 लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बर्बाद करू असा मेसेज बागवे यांना आला. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये बागवे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.